कौटुंबिक वादातून शनिवारी 24 एप्रिल रोजी सकाळी पत्नीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा कोयता घालून पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. आरोपी कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्याला उपचारार्थ तात्काळ पनवेलीतील इंडिया बुल्स या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी उपचारादरम्यान आरोपीने इमारतीच्या 15व्या मजल्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना त्याची समजूत काढण्यात यश आले आहे. कौटुंबिक वादातून शनिवारी 24 एप्रिल रोजी सकाळी पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा कोयता घालून पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना पनवेलजवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी हत्या करणाऱ्या पती संतोष पाटील याला अटक केली होती. मात्र अटक करतेवेळी तो कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्याला उपचारार्थ इंडिया बुल्स या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आरोपी हा कोविड सेंटरच्या 2व्या मजल्यावर उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आरोपीने रूम मधून बाहेर पडून इमारतीच्या डग मधून चढत जाऊन 15वा मजला गाठला आणि मी आत्महत्या करणार असे ओरडू लागल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेऊन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले आणि त्यानंतर आरोपीला समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपीची समजूत काढल्यानंतर आरोपीला खाली बोलवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.